रात्री चालू असताना काही कागदी नौका नदीच्या काठावर आम्हाला पाहायला मिळाल्या. आता हे जे शिवसेनेचे मंत्री सरकारच्या विरोधामध्ये प्रत्येक वेळी जे सांगतात की आमचे राजीनामे खिशात आहेत आणि ते राजीनामे अखेरपर्यंत बाहेर निघाले नाही, शेवटी कुठे, मला असं वाटतं की त्या राजीनाम्याच्याच होड्या, कागदी होड्या त्या शेरीमध्ये सोडल्या काय असं आता चित्र समोर येत आहे आणि सगळ्या राज्यातली जनता पाहते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्यासह कुटुंबासह परिवारासह अयोध्यामध्ये एकदा जाऊन त्यांची इच्छा त्यांनी पूर्ण केलेली आहे. तीर्थयात्रेला गेले होते असा जाता सगळ्यांचा समज झालेला आहे. दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये भारतीय जनता पक्षाला उद्देशून त्यांनी भाषण केलं होतं की निर्लज्जानं तुम्ही राम मंदिराचं काम सुरू करा नाही तर मी कामही कामाला सुरुवात करतो. त्यामुळे सर्वांचं लक्ष उद्धव ठाकरेंकडे होतं की आता ते अयोध्येला जाऊन प्रत्यक्ष राम मंदिराच्या कामाला सुरुवात करणार आहे आणि काम पूर्ण झाल्याशिवाय परत मुंबईत येणार नाही असं सर्वांच्या समोर होतं. परंतु त्या ठिकाणी जाऊन त्यांनी एकदम घुमजाव केला आणि आता केंद्राला प्रश्न विचारला की राम मंदिराचं काम केव्हा सुरू करणार आहे आणि सरकार कुंभकर्ण आहे त्याला जाग आणण्यासाठी मी आलेलो असं म्हणताय. बरेच आश्चर्य वाटतंय सगळ्यांच्या ह्या लोकांच्या नौटंक्याबद्दल की सरकारमध्ये तुम्ही आहात, केंद्रातल्या सरकारमध्ये तुमचे मंत्री आहात, राज्यामध्ये तुम्ही भाजप भारतीय जनता पक्षावर सहकारी आहात, मग कुंभकर्ण कोण आहे?